हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार, अगदी निवांत आहे कारण वीकेंड आहे, सगळ्यांनाच सुट्टी आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मानत असाल तर नक्कीच तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहित असाल. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी सुरुवात ही ग्रॅटिट्यूडपासूनच होते. ग्रॅटिट्यूड म्हणजे मी इथे काय लिहिते एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे. चला तर मग आजची माझी काही कामं शनिवारची करत करत ती तुम्हाला दाखवत मी शेअर करते की मी काय लिहिते ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये. घरातील इतर कामांना सुरुवात करण्यापूर्वी ब्रेकफास्ट गरजेचा आहे आणि वीकेंड आहे तर आहोंच्या सोबतचा हा गॅलरीमधील आजचा चहा आणि पोहे. बघू शकता वातावरण इतकं सुंदर आहे, हे छोटंसं सदाफुलीचं फूल काय भारी दिसत होतं. असं बोललं जातं की आपल्याकडे असणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे नेहमी आभार मानायचे असतात आणि थोडक्यात यालाच ग्रॅटिट्यूड म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करायची नेहमी, अगदी अगदी छोटी गोष्ट, सुईसारखी एखादी छोटी गोष्टसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होते. तर आपल्याकडे तर खूप काही आहे आणि जेव्हा आपण एका एका गोष्टीचा उल्लेख असा कृतज्ञतेमध्ये व्यक्त करतो आणि परमेश्वराचे या निसर्गाचे आभार मानतो, खरंच इतकं भारी वाटतं मनाला आणि अजूनच चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला चालू होतात. गेल्या 2 महिन्यांपासून मी राधाला म्हणजेच माझ्याकडे येणाऱ्या हाऊस हेल्परला बंद केलं आहे आणि माझं मी स्वतःच घर क्लीन ठेवते. आवडतं मला स्वतःच स्वतःची सगळी घरची कामं करायला, घर छान स्वच्छ ठेवायला, जेणेकरून जे काही आपल्याकडे हे आहे ते स्वतः आपण आणि आपले प्रियजन याचा लाभ चांगल्या प्रकारे घेऊ शकतील. सगळं काही असून जर का स्वच्छता नसेल तर त्या गोष्टींना काहीच अर्थ नसतो असं मला वाटतं. आणि हे काही कमी आहे का की या एजमध्ये म्हणजेच वयाची 40 आली तरीसुद्धा मी शरीराने अगदी काटक आहे, सगळी कामं इझिली करू शकते. मी अशा बऱ्याच लेडीज पाहिल्या आहेत की ज्यांना फरशी पुसायला खाली बसून नाही जमत. मला आश्चर्य वाटतं की असंसुद्धा असू शकतं कारण मी हेल्दी आहे आणि याच गोष्टीसाठी मी देवाचे लाखो आभार मानते. तर मला सांगायचं इथं हे आहे की रोज एकदा स्वतःला आपण हेल्दी आहोत असं सांगा, देवाचे आभार मना की इतकं छान सुंदर शरीर तुम्हाला दिलं आहेस आणि सुंदर असण्यापेक्षाच महत्त्वाचं आहे निरोगी आरोग्य दिलं आहेस आणि त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. माझ्या घरी लहान मुलं नाही आहेत त्यामुळं फरशी रोजच मला पुसावी नाही लागत. एक दिवस आड किंवा 2 दिवस आड जशी गरज पडेल तसं मी क्लीन करत असते. आणि हे जे वॉशबेसिन आहे हे मात्र आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी हे अशा पद्धतीनं स्क्रबनी घासून आणि या टॉवेलनी म्हणजेच मायक्रोफायबर जे काही टॉवेल आहेत याने हे अशा पद्धतीने छान स्वच्छ क्लीन अगदी चकाचक करून घेते. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं जर का घर अगदी स्वच्छ असेल, मन पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे विचारसुद्धा छान छान येतात. कधी काळी या गोष्टीचंसुद्धा स्वप्न पाहिलं होतं म्हणजेच मॅनिफेस्टेशन केलं होतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच तर काम करतो की मी जुन्या घरी होते तेव्हा नवीन घरी कशाप्रकारचं वॉशबेसिन बसवायचं, कॉमनच्या एरियामध्ये हा असा प्लॅटफॉर्म बनवायचा, ह्या सगळ्या गोष्टींची स्वप्नं पाहिली होती आणि जेव्हा ती सत्यात उतरत होती खरंच खूप भारी वाटत होतं. म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी रोज एकदा देवाचे आभार मानायचे आणि ते लिहायचं डायरीमध्ये असा माझा नियम आहे. रोज ॲटलीस्ट 10 ते 15 गोष्टी ग्रॅटिट्यूडमध्ये लिहायच्या. आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबतीत जर का आपण असं कृतज्ञ राहिलो, देवाचे सतत रोज आभार मानत राहिलो, तर ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींबद्दल कधीही दुःखसुद्धा वाटणार नाही.
मनासारखा जोडीदार मिळाला आहे त्यासाठी तुझे आभार. एक हुशार, गुणी आणि समजूतदार मुलगा मिळाला आहे. आई बनण्याचं स्वप्न साकारलं आहे. स्त्रीत्वाला पूर्णत्व आलेलं आहे त्यासाठी तुझे आभार. आजपर्यंत पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत आणि इथून पुढेही होणार आहेत आणि त्यासाठीच आशीर्वादाचे हात पाठीशी ठेवणाऱ्या आई वडिलांसाठी खूप खूप आभार. तर अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी देवाची कृतज्ञ आहे आणि याच सगळ्या गोष्टी मी माझ्या ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहिते. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की दिवसभरात आपल्यासोबत घडत असतात आणि काहीच नाही घडलं ना तरीसुद्धा जे आपल्याकडं आहे त्याच गोष्टी रिपिटेटिवली लिहायच्या. रोज नाही जमलं तरी ॲटलीस्ट वीकेंडला, वीकमध्ये 2-3 वेळा तरी सुरुवातीला हे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करा, जशी मी केली आहे. आज पुन्हा एक पार्सल रिसीव झालंय. खूप दिवसांपासून टी शर्ट्स ऑर्डर करायचा प्रयत्न करते ऑनलाईन आणि मला ना यावेळेला जरा ब्रँडेड शर्ट्स हवे होते म्हणून मी US पोलो आणि लिवाईजचे शर्ट्स घेत होते. पण साईजमध्ये इश्यू होत होता आणि ते रिटर्न जात होते. आता हे अजिओवरून एक पार्सल आलंय. 1600 रुपये मी आता याला पे केले 2 टी शर्टचे. बघूया आपण शर्ट कसे आहेत. आणि हो, मी इथं का थांबली माहितीये, कारण या महाराजांना बघून तो हे जे द्यायला आलेला अजिओचा माणूस होता तो इतका वेळ थांबला की मला लेक्चर देत राहिला. म्हणजे त्याला इतकं हे आवडलं सगळं की त्याने खूप कौतुक केलं आणि त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही खूप सुंदर ठेवलंय तुमचं घर. आणि मला असं वाटलं की एक क्षण हे व्लॉगमध्ये घ्यायला हवं. पण जेव्हा कॅमेरा पण चालू करतो ना की ते लोक बोलायचं बंद करतात आणि आहो इथंच बसले तर बघतायत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं पण आहो हे व्लॉगमध्ये घ्यायला हवं, ते किती कौतुक करतायत महाराजांच्या सोबत, माझंही कौतुक करतायत की मॅडम तुम्ही घर किती सुंदर ठेवलंय, छान ठेवलंय, स्वच्छ ठेवलंय. तर कसं वाटलं आहो? बरं वाटलं ना. आहोचा जीवन असा वर खाली झाला होता की कुरिअर वाल्याबरोबर ही इतका वेळ बोलत उभी राहिली आहे दारात. मला ते जाणवत होतं तुमच्या नजरेत पण ते सभ्य होते एकदम. कळतं माणसाच्या नजरेतूनच कळतं की ते कुठल्या उद्देशाने बोलतायत, कोणत्या हेतूनं बोलतायत, कळतं आपल्याला. लेडीज लोकांना तर तो सेन्स खूप असतो आहो, माहितीये. इतकं घाबरायचं काही काम नव्हतं. आहो तिथून उठून सोफ्यावरून ते जात नव्हते म्हणून आले काहीतरी बहाणा करून माझ्याकडे. म्हणजे त्यांनाच म्हणायचं होतं चल बस कर, आता नको यांच्यासोबत इतकं बोलत बसू. असं आहे, चला बघूया आपण टी शर्ट. अजिओवरती सध्या खूप साऱ्या ऑफर सुरू आहेत तर त्यामधूनच मी असे हे 2 टी शर्ट्स ऑर्डर केले आहेत US पोलोचे. हा जो ब्ल्यू दाखवते मी हा ॲक्च्युली 1150 रुपयाचा आहे, जो मला डिस्काउंटमध्ये मिळाला आहे आता 850 रुपये समथिंग. आणि हा स्काय ब्ल्यूवाला जो आहे हा पण US पोलोचाच आहे, हा 1000 रुपयाचा आहे. हा आत्ता 800 समथिंगलाच काहीतरी मिळाला आहे. टोटल मी 1600 रुपये या दोन्ही शर्ट्सना मिळून पे केले आहेत. तर खरंच मैत्रिणीनो, जर का घ्यायचे असतील असे शर्ट्स तर घ्या. अजिओवरती छान ऑफर सुरू आहे आणि एकदम क्वालिटी टॉप नॉच आहे या 2 टी शर्ट्सची आणि मीडियम साईज मला खूप परफेक्टली बसलीसुद्धा. किमतीप्रमाणेच दोन्ही फॅब्रिकमध्ये थोडासा डिफरन्स आहे. डार्क ब्ल्यूवाला जो आहे ना हा, याचं फॅब्रिक बेस्ट आहे या स्काय ब्ल्यूपेक्षा. तर चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच मी एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.